तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गाजराचा हलवा. गाजर हलवा खूप चविष्ट डिश आहे ही. आणि ह्याच्यात साखरेचं असं काही प्रमाण नाही आहे. साखर तुम्ही गोड जसं लागेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आमच्याकडे गोड जरा कमी लागतं त्याच्यामुळे मी कमी गोड करते. आणि खवा आणि साखर असं घेतल्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं कमी लागतं. चला तर मग आता आपण सुरुवात करूया गाजर हलवा करायला. हे बघा आता आपण साहित्य बघूया. ही 1 किलो गाजरं आहेत मी किसून घेतलेत. त्याच्यानंतर ह्यातलं दूध लागणार आहे अंदाजाने. साधारण गाजर बुडेल एवढे दूध घालायचं. आणि हा होममेड खवा आहे मी घरी बनवला. साधारण 1/2 किलो 250 ग्रॅम आहे. ही साखर ह्या वाटीनी 2 वाट्या घेतली आहे. जर कोणाला गोड कमी आवडत असेल त्यांनी अजून कमी किंवा जास्त आवडत असेल तर जास्त अशी घेतली तरी चालेल. साखरेचं असं काही प्रमाण नाही आहे. 1 चमचा वेलची पावडर, तूप आणि थोडीशी ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीप्रमाणे. मी ह्याच्यात काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता आणि बेदाणे असे घेतलेले आहेत. ह्या 2 लवंगा आणि 2 वेलच्या फोडणीसाठी आणि हे एकदम थोडंसं चिमटीभर मीठ. आता हे मी तूप टाकते. साधारण 4 टीस्पून टाकलेले. आता तूप गरम झालं की लवंग आणि वेलची टाकायची त्याच्यात, म्हणजे त्याचा सुगंध चांगला येतो. हा आता तूप गरम झालं. आता ह्याच्यात मी लवंग आणि वेलची टाकते. आणि वेलची आणि लवंग थोडीशी झाली, लवंग थोडी तडतडली की त्याच्यात मग हे किसलेलं गाजर टाकायचंय. आता लवंग आणि वेलची चांगलं झालेलं आहे. आता त्याच्यात मी हे किसलेलं गाजर टाकणार आहे. हा हे बघा हे असं गाजर जरा थोडं परतायचं. आणि त्याच्यावर थोडस झाकण ठेवायचं आणि थोडं गाजर शिजून घ्यायचं. हा आता झाकण काढते आणि थोडासा परत परतते असं 2-3 वेळा परतून घ्यायचं आणि ते शिजवायचं आणि मग त्याच्यात साखर टाकायची. हे बघा हे परत परतलं. आणि थोडा वेळ शिजवून घेते असं 2-3 वेळा करते आणि मग साखर टाकते. हा आता मी हे झाकण काढते. हे बघा चांगली वाफ आलेली आहे. आता ह्या वाटीनी 2 वाट्या साखर आहे ही ह्याच्यात मी मिक्स करते. साखर मिक्स केली की मग त्याचं पाणी होईल तर थोड्या वेळ परत झाकून ठेवून द्यायचं ते. आणि गाजर किसत असताना जर का तुकडे वगैरे राहिले किसता किसता तरी चालतं, ते ह्याच्यात शिजतात आणि मिक्स होतात. हे बघा ही साखर मिक्स केली. आता ह्याला थोडं पाणी सुटेल. थोडा वेळ परत आपण झाकून असं ठेवून देणार आहोत म्हणजे गाजर आणखीन छान शिजेल. आता मी परत झाकण काढते. हे बघा साखरेचं पाणी होऊन आता चांगलं सुकलेलं आहे आणि हे असं दिसतंय. आता त्याच्यात आपण हे ड्रायफ्रुट्स मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर थोडीशी 1 चमचा वेलचीची पावडर, एवढी एवढी वेलचीची पावडर. असं थोडंसं मीठ टाकायचं.
म्हणजे चव चांगली येते. आणि परत थोडस हलवायचं. आणि ह्याच्यात थोडस दूध जाईल साईसकट. हे पहा, साधारण 1.5 वाटी दूध लागलं. आणि परत असं हलवायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं. गाजर हलव्यामध्ये वेलची आणि आपण वेलची आणि लवंग टाकतो, त्याच्यामुळे ह्याला स्वाद छान येतो आणि हर्बस असा वास पण येत नाही. त्याच्यामुळे वेलची आणि लवंग टाकणं जरुरी आहे. आता परत थोडा वेळ आपण झाकून ठेवायचं आणि मग शेवट खवा मिक्स करायचा. आता मी झाकण काढते. आहा, रंग पण किती छान आलाय बघा. साखरेचं पाणी पण सुकून गेलंय आणि दूध घातलं होतं ते पण छान सुकलंय. आता आपण हा खवा मिक्स करूया. खवा सगळ्यात शेवट मिक्स करायचा. गॅसची फ्लेम थोडी बारीक करूया आणि हा आता खवा मिक्स केलाय. हा बघा, हा आपला गाजराचा हलवा रेडी. हा हलवा करताना आपल्याला जर का तूप कमी ह्याच्यात टाकले असं वाटलं तर आपण ऍड करू शकतो घाटता घाटता. ते मी केलेलं आहे, ह्याच्यात 4 चमचे तूप नंतर ऍड केलं होतं.